मलिकवडच्या उदुरे बंधूंनी टोमॅटोचं उच्चांकी उत्पादन, मिळवला 3 लाखांचा नफा. दूधगंगा नदीकाठी वसलेल्या मलिकवाडमध्ये सर्व क्षेत्र जमीन बागायत आहे. बारमाही पाणी मिळत असल्याने येथील शेतकरी नवनवीन प्रयोग करत असतात. उदुरे बंधूंनीही पारंपरिक शेतीला फाटा देत टोमॅटोची लागण केली आणि अल्पावधीतच उच्चांकी उत्पादन घेऊन वाढलेल्या टोमॅटो दराच्या फायद्याने 3 लाखांचा घसघशीत नफाही मिळवला. चंद्रकांत उदुरे यांनी 52 कॅरेट या जातीच्या टोमॅटोची लागण केली. लागणीपूर्व मशागतीपासून ते लागणीनंतरची फवारणी आणि तोडणीपर्यंत त्यांनी खताचा, पाण्याचा आणि योग्य तो वापर करून हे विक्रमी उत्पादन घेतलं. आपण पाहत असलेल्या शेतजमिनीत या अगोदर ऊसाचं पीक दिसायचं, मात्र 17-18 महिने राबून हाती काहीच लागत नसल्याने चंद्रकांत उदुरे आणि त्यांच्या बंधूंनी भाजीपाला शेतीकडे वळण घेतलं. सुरुवातीला अनंत अडचणी आल्या, मात्र त्यावर मात करीत जिद्दीने आणि चिकाटीने आजवरच्या अनुभवाचा वापर करून टोमॅटोचं विक्रमी उत्पादन घेतलं. 15 जुलैपासून आज तागायत टोमॅटोने 100 गाठली आहे. वाढलेल्या या दराचा फायदा त्यांना झाला आणि 3 लाखाचा निव्वळ नफा त्यांना मिळाला. उदुरे बंधूंना या विक्रमी उत्पादनात धरती अॅग्रो सर्व्हिसची मोलाची मदत झाली. धरती अॅग्रोचे राहुल पाटील आणि अभिषेक पाटील यांना पिकाच्या लागणीपासून तोडणीपर्यंत योग्य ते मार्गदर्शन उदुरे बंधूंना केलं, त्यामुळेच हे विक्रमी उत्पादन शक्य झाल्याचे चंद्रकांत उदुरेंनी सांगितलं. अल्पभूधारक असलेल्या या शेतकऱ्यांनी बाजारातील शेतमालाच्या चढ्या दरात चढ उतराची अंदाज घेऊन घेतलेल्या टोमॅटोच्या विक्रमी उत्पादनाने शेतकऱ्यासमोर नव्या पायंडा निर्माण झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी त्यांना भेट देऊन त्यांनी घेतलेल्या विक्रमी उत्पादनाची माहिती घेतली आहे. सीमा भागात ऊस शेतीला बगल देत भाजीपाला शेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. महानकर न्यूजसाठी नणदीहून संपतराव थोरात. तुम्ही लागण कुठल्या महिन्यात केला? हे आम्ही टोमॅटोची लागण 15 मेला केली. 811 जातीची. किती एकर आहे? हे आपलं आम्ही ग्रुपनं शेती करतो, 10 जणांचा ग्रुप आहे. धनाजी सोपंडेऊन आमचे मित्र आहेत, अप्पू डांगेऊन मित्र आहेत, मी स्वतः चंद्रकांत भोवंतरी, मी 4 वर्ष या टोमॅटो क्षेत्रात आहे. आणि आमचे शिरशील चौगुलावून बहिणाकडेचे आहेत, आणि परत इथं हिंगलज येऊन एकसंब्या गावचे, आणि परत अनेक 4 मित्र असं ग्रुपनं शेती आहे आपली 10 एकर. आणि प्रत्येक 2 एकर असं प्रत्येकजण आम्ही टोमॅटो करत असतो खायम. याला तुमचं मार्गदर्शन कोणाचं मिळते तुम्हाला? आम्हाला मार्गदर्शन इथं सिरगुप्पला धरती अॅग्रो सेरसून आहे, त्यांच्याकडून 8 दिवसाला पाणी होते आणि त्यांनी फवारणी योग्य टाईम म्हणजे वातावरणानुसार सांगतात, त्यानुसार आम्ही करत आलेलो आहे आणि आमचं पीक चांगलं आलं आहे. आणि मार्केटिंगचं पण दर चांगले असल्यामुळे आपल्याला पैसे पण जास्त मिळतील अशी आशा आहे. धरती अॅग्रोकडून तुम्हाला क्वालिटीची खतं मिळतात काय? औषधं खतं? हां हां, त्यांच्याकडे असं आहे, बाकीच्या दुकानापेक्षा त्यांच्याकडं कंपनीचे पण औषधं पाहतात आणि आपलं ते आम्ही सांगाल ते औषधं त्यांनी देतात आम्हाला, आमच्यानुसार त्यांनी औषध आम्हाला आणून देत. या वर्षी एकरी उत्पादन किती टन निघालं तुमचं? आम्ही कायम 40-45-50 दरम्यान असतो. उन्हाळी 30-35 पडतोय, पावसाळी 30-40 पुढे जातात, हिवाळी आमचं 50 ऍव्हरेज पडलेलं आहे. 12 महिने आमच्याकडे टोमॅटो आहे स्वतः. आता सध्या किती एकर आहे? आता आम्ही ग्रुपनं सगळ्या वैयक्तिक किती आहे? वैयक्तिक आमचं 10 एकर चालू आहे, 3 एकर संपलेला आहे आणि आपल्या मित्रांचा सगळ्यांच म्हणून 30 एकर टोमॅटो आहे 10 जणांच्या. 3 एकरात किती कॅरेट निघाले, किती किलो? आता ते 22 मार्चला आम्ही केलेलं होतं. ते टोमॅटोला दर चांगला आणि उत्पादन जास्त चांगलं मिळाल्यामुळं एकरी 45 टनापर्यंत निघाल्यामुळं आपलं ते दर सरासरी 25 रुपयेचा बसल्यामुळं 5,200 कॅरेट 25 किलोचं पॅकेट निघालं, आपल्याला 30,000 रुपये त्यात म्हणजे इन्कम झालं. 30 लाख? 30 लाख आलं. हां 30 लाख. ठीक आहे. हा तुम्ही माल कुठं पाठवता? हा आम्ही सुरुवातीला मागणीनुसार आम्ही लोकल मार्केटला पोच केला. आता ज्यादा मागणी अहमदाबादला असल्यामुळं, अहमदाबादला रेट जास्त असल्यामुळं आम्ही जास्तीत जास्त मार्केटिंग करायला जागेवर रोकडा द्यायचं कमी केलेलं आहे. का तर इथं आणि तिथं 100-150 रुपयाचा कॅरेट प्रतिमग आणि अहमदाबाद सगळं अहमदाबाद मुंबई आणि दिल्लीला पण पाठवले. दिल्लीचे काही ते शेतकरी हे आल्यात व्यापारी, त्यांना पण आम्ही दिल्लीला माल पाठवायचे, तिथं काय दर होईल ते घ्यायचं व्यवस्था करणार.